विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोभ पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. आजचा आमचं टॉपिक आहे चालू घडामोडी 2019 मी आपल्यासमोर मांडत आहो. तरी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तेथे पाहायला मिळेल. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीने विद्यार्थी मित्रांनो प्लस कोर्स जे आहे ते चालू केलेले आहे 24 एप्रिलपासून. तर त्या प्लस कोर्समध्ये नेमकं काय असणार आहे बघा, तर तिथे एम पी एस सीचे लाईव्ह क्लासेस चालणार आहे. तर तुम्ही ते लाईव्ह क्लासेस आपल्या मोबाईलवर पाहू शकता. ते लाईव्ह क्लासेस चालणार आहे, सोबतच तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 3 क्लासनंतर जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर का असतील तर नंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन त्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर त्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये तुम्ही या आणि तुमचे प्रश्न तुम्ही त्यामध्ये विचारू शकता की नेमकं तुम्हाला कोणतं अडलेलं आहे. याशिवाय तुम्ही क्लासला उपस्थितीत नसल्यास तुम्हाला ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा पुरवली जाणार आहे. त्याचबरोबर महिन्याला आणि हप्त्याला तेथे विविध म्हणजे प्रश्नसंचसुद्धा सोडवण्यासाठी तुम्हाला दिले जात आहे. आणि नवनवीन कोर्सेस दर महिन्याला तिथे अपलोड होत आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनअकॅडमी प्लस कोर्सचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी विसरू नका. सबस्क्रिप्शनसाठी आमचा रेफरल कोड जो आहे तो लक्षात असू द्या. एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक हा आमचा रेफरल कोड आहे. या कोड थ्रू जर का तुम्ही गेले तर तुम्हाला 10% इथे सूटसुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आशा करतो की तुम्ही एम पी एस सीचं म्हणजेच अनअकॅडमीचा प्लस कोर्स जे आहे ते खरेदी कराल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो चालू घडामोडी आपल्यासमोर आलेली आहे ते बघूया. पहा या जे चालू घडामोडी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या चालू घडामोडी आहे 17 जुलै 2019. तर पहा, 17 जुलै हा दिवस काय म्हणून ओळखला जात असतो, तर वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस म्हणून तो ओळखला जातो. त्यानंतर पहा, बिस्वाभूषण हरिश्चंदन यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. कशाच्या, आंध्र प्रदेश राज्याच्या राज्यपालपदी बिस्वाभूषण हरिचंदन यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पहा, यू अनुसुया यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढील बातमी, चंद्रकांत कावळेकर यांची गोव्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली किंवा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे, त्यांनी स्वीकारलेला आहे चंद्रकांत कावळेकर यांना. त्यानंतर समोर पहा, चंद्रकांत दादा पाटील यांची महाराष्ट्र बीजेपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कोणाची, चंद्रकांत दादा पाटील यांची महाराष्ट्र बीजेपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, स्वतंत्रदेव सिंह, काय नाव आहे, स्वतंत्रदेव सिंह यांची उत्तर प्रदेश बीजेपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोर पाहूया, कुलभूषण जाधव प्रकरणी आता आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निर्णय घोषित करणार आहे. त्यानंतर पुढील बातमी आहे की 22वी तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल ॲथलेटिक मीट स्पर्धा किर्गिस्तानमध्ये पार पडली. त्यानंतर पहा, तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत साहिल सिलवाल ने पुरुषाच्या भालेफेक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्याचबरोबर पुढील बातमी आहे, तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत एस अर्चनाने महिलांच्या 100 मीटर रेसमध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे. त्याचबरोबर तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत लिली दासने महिलांच्या 400 मीटर रेसमध्ये सुवर्णपदक पटकाविलेले आहे. त्यानंतर पुढं बघूया पहा विद्यार्थी मित्रांनो, ही स्पर्धा मी आत्ता जे बोललो तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत जिस्ना मॅथ्यूने, काय नाव, जिस्ना मॅथ्यूने महिलांच्या 400 मीटर रेसमध्ये रौप्य पदक पटकाविलेले आहे. त्याचबरोबर पहा, तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत हर्षकुमारने पुरुषांच्या 400 मीटर रेसमध्ये सुवर्णपदक पटकावले.
त्यानंतर समोर 37वी गोल्डन ग्लोव्ह वोजवोडिना आंतरराष्ट्रीय स्पर्धा सर्बियामध्ये आयोजित करण्यात आली. त्यानंतर पहा, वोजवोडिना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सेलोय सेयने पुरुषांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक त्यांनी पटकाविलेले आहे. त्याचबरोबर पहा, वोजवोडिना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बिल्टोसन एल सिंहने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविलेले आहे. त्यानंतर बघूया पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर येत आहे पुढील बातमी. याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजय कुमारने, विद्यार्थी मित्रांनो कोण आहे अजय कुमारने, पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविलेले आहे. किती किलो वजनी गटात? 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. त्यानंतर पहा, ISSF ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने 10 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकावलेले आहे. त्याचबरोबर ISSF ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. किती मीटर? 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावलेले आहे. त्यानंतर पहा, हरियाणा सरकारने सोनीपत येथे हरियाणा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो MPSC मध्ये येऊ शकतो, लक्षात असू द्या. की हरियाणा सरकारने सोनीपत राई हे ठिकाण आहे, येथे हरियाणा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याशिवाय प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या राज्याने स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर ते आहे हरियाणा सरकार. संगणक पासवर्डचे शोधकर्ता फर्नांडो कार्बाटो यांचे निधन झालेले आहे. ते 93 वर्षाचे होते. किती वर्षाचे होते? 93 वर्षाचे ते होते. समोर पहा, रिबॉकने वरुण धवनला भारतातील ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. व कोणत्या कंपनीने? रिबॉक या कंपनीने कुणाला? वरुण धवनला ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. 2019 विमेन्स इन डेंजर निर्देशांकात दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर विराजमान आहे. दक्षिण आफ्रिका किती? अव्वल स्थानावर पाहायला मिळेल. त्यानंतर बाद 2019 विमेन्स इन डेंजर निर्देशांकात भारत 9व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 9व्या क्रमांकावर आहे. 2019 विमेन्स इन डेंजर निर्देशांकात चीन 23व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचनंतर पहा, आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाड तेल अविव इस्रायल येथे पार पडली. त्यानंतर समोर पहा, आंतरराष्ट्रीय फिलिप्स ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या अर्चित बुबना, काय नाव आहे? भारताच्या अर्चित बुबना व निशांत अभंगी यांनी सुवर्णपदक पटकावले. या दोघांनी सुवर्णपदक पटकाविलेले आहे. समोर चालूया, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे सदस्य म्हणून किरण पंड्या यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मेलबर्नच्या ला ट्रोब विद्यापीठाने शाहरुख खान यांना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे. समोर पाहूया, जपानचे नरिता विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट बिझनेस विमानतळ यादीत अव्वल स्थानी विराजमान झालेले आहे. त्याचबरोबर पुढील बातमी बघा, नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट बिझनेस विमानतळ यादीत 38व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पहा, मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट बिझनेस विमानतळ यादीत 43व्या क्रमांकावर विराजमान आहे. कितव्या? 43व्या क्रमांकावर आहे, आणि तेही कुठल्या? जगातील. समोर चालूया, जाकीर हुसेन व सोनल मानसिंह यांची संगीत नाटक अकादमी फेलोशिपसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर पहा, 7वा इंडिया आंतरराष्ट्रीय रेशीम मेळा 4 ते 5 जुलै दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
2019 शाश्वत विकास ध्येय SDG निर्देशांकात डेन्मार्क अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याचबरोबर 2019 शाश्वत विकास ध्येय SDG निर्देशांकात भारत 115व्या क्रमांकावर पाहायला मिळेल. त्यानंतर 2021 शाश्वत विकास ध्येय SDG निर्देशांकात श्रीलंका 93व्या क्रमांकावर आपल्याला विराजमान दिसणार आहे. त्याचबरोबर बघूया पहा 2021 शाश्वत विकास ध्येय SDGमध्येच याच निर्देशांकामध्ये नेपाळ 103व्या स्थानावर आहे, पाकिस्तान 130व्या स्थानावर आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याच निर्देशांकामध्ये अफगाणिस्तान 153व्या क्रमांकावर पाहायला मिळेल. अरुणाचल प्रदेश 2019 वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणार आहे. आणि पुढील बातमी की 8वी भारत उझबेकिस्तान दहशतवाद विरोधी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. त्यानंतर समोर पाहूया IMF च्या व्यवस्थापकीय संचालक किंवा आपण म्हणू शकतो की व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टीन लगार्ड यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिलेला आहे. समोर पाहूया जे अरुण कुमार यांची पुद्दुचेरीचे क्रिकेट टीमचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नरेश कुमार यांची अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय उर्सुला वॉन डेर लेयन यांची युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आमचा चालू घडामोडीचा संच जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.